पुण्यातील रेड लाईट एरिया प्रसिद्ध असणाऱ्या बुधवार पेठेत वेश्या व्यवसायाची सुरुवात नेमकी कधी आणि कशी झाली? तुम्हाला आजपर्यंत माहीत नसलेली माहिती मी ह्या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. बुधवार पेठ म्हणजे महाराष्ट्राच्या पुणे शहरातील एक भाग. पुण्यातील पुस्तकांच्या दुकानांची बाजारपेठ असलेला अप्पा बळवंत चौक येथेच आहे. या भागात अनेक पुरातन मंदिरे आहेत. पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी मंदिर आणि प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई देखील याच ठिकाणी आहे. या व्यतिरिक्त बुधवार पेठेतील काही भागात वेश्या व्यवसायही चालतो. खरं तर हा विभाग खास करून ह्या व्यवसायामुळेच नेहमी चर्चेत राहिला आहे. मग चला पाहूया पुण्यातील या बुधवार पेठेत वेश्या व्यवसायाची सुरुवात नेमकी कधी आणि कशी झाली. आज बुधवार पेठ हा आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा रेड लाईट एरिया आहे. या सर्वाची सुरुवात कधी झाली तर ब्रिटिशांनी आपल्या सैनिकांची लैंगिक सुखाची गरज भागविण्यासाठी कम्फर्ट झोन म्हणून रेड लाईट एरियांची निर्मिती केली. ब्रिटिश व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी कुंटन खाने निर्माण केले. पुण्यात 1941 साली मार्गोचा अड्डा हा कुंटन खाना म्हणून प्रसिद्ध झाला. तेव्हापासूनच या बुधवार पेठेची सुरुवात झाली.